विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर शशिकांत लक्ष्मणराव भोज एस पी के टी देवळाली गॅम कॉलेज वाणिज्य विभाग या अंतर्गत कार्यरत आहे आणि आज आपण डॉक्टर हेनरी फिऑल यांनी जे काही योगदान दिलं याविषयी आपण थोडा परामर्श घेऊ आणि नंतर आपण हेनरी फिऑल यांनी जे काही व्यवस्थापनशास्त्रामध्ये योगदान दिलेलं आहे या योगदानाविषयी आपण माहिती पाहणार आहोत साधारणपणे एफ डब्ल्यू टेलर हे व्यवस्थापनाचे अर्थात शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून गणले गेलेले आहेत त्यांनी व्यवस्थापनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे आणि म्हणून त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचं जनक असं म्हटलेलं आहे शास्त्रीय व्यवस्थापनाचं जनक ही जी काही मान्यता दिलेली आहे त्यांच्या एकूण संशोधनाला लक्षात घेऊन समाजाने ही मान्यता देऊ केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल डॉक्टर ए डब्ल्यू टेलर यांनी जे काही योगदान मानलेलं आहे त्यांचे समकालीन डॉक्ट समकालीन तज्ज्ञ हेनरी फेल हे यांनीसुद्धा आधुनिक व्यवस्थापनीय व्यवस्थापकीय शास्त्रामध्ये आपली भर टाकलेली आहे विचारांची अर्थात ही भर कोणती आहेत या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे तत्पूर्वी एफ डब्ल्यू टेलर आणि हेन्री फेऑल हे समकालीन असल्याकारणाने डॉक्टर टेलर यांनी शा व्यवस्थापनाची शास्त्रीय दृष्टिकोनातून ख संकल्पना मांडली आणि हेनरी हेन्री फेऑल यांनी देखील शास्त्रीय दृष्टिकोन लक्षात घेतलेला आहे पण टेलर यांनी आपल्या अभ्यासाला सुरुवात व्यवस्थापनाच्या न्यूनतम पातळी किंवा कनिष्ठ पातळीपासून सुरुवात केली तर हेन्री फिऑल यांनी आपल्या अभ्यासाला व्यवस्थापनाच्या उत्तळ उत्तर, उत्तर उच्च पातळीपासून सुरुवात केली हा दोघांच्या अभ्यासातला महत्त्वाचा फरक आपल्याला लक्षात घेता येईल मग शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना मांडताना ए डब्ल्यू टेलर यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं त्यांनी अर्थव्याख्या उद्दिष्ट याविषयी आपलं मत मांडलं शास्त्रीय व्यवस्थापनाचे घटक किंवा तंत्राचा विचार त्यांनी केला आणि शेवटी त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची जी तत्व आहेत त्यांचा सांगोपांग ओहापोह केलेला आपल्याला दिसून येतो आजच्या तासाला आपल्याला ज्या मुद्द्यांकडे प्रकाशाने पाहायचं आहे तर त्या मुद्द्यांमध्ये आधुनिक व्यवस्थापन संकल्पना शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना ही डॉक्टर टेलर यांनी मांडली आधुनिक व्यवस्थापन संकल्पना ही हेनरी फेल यांनी मांडलेली आहे हे आवर्जून आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे सामान्य प्रशासकीय व्यवस्थापन किंवा आधुनिक व्यवस्थापन संकल्पना अर्थ एकच आहे त्याला इंग्लिशमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे आता आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना सर्वप्रथम जगापुढे आणणारा व्यक्ती म्हणून हेन्री फिऑल यांचं नाव घेतलं जातं आणि म्हणून हेन्री फिऑल हे प्रशासकीय व्यवस्थापनाचे जनक आहेत असं म्हटलं जातं हेन्री फिऑलचे प्रशासकीय व्यवस्थापन जे आहे त्यातलं योगदान काय आहे हे योगदान आपल्याला पाहायचं आहे विशेषत हेन्री फेअल यांनी व्यवस्थापनाची तत्त्वं अर्थात ही चौदा तत्व हे अनमोल रत्न जगाला दिलेली आहेत त्याचबरोबर त्यांनी व्यवस्थापनाची कार्य हे विभाजित केलेली आहे आणि मुख्य कार्य कोणती आहेत त्याबद्दल आपले विचार मांडलेले आहेत आणि ते सुद्धा योगदानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून लक्षात घेतली जातात त्यानंतर हेन्री फ्यॉल यांनी औद्योगिक क्रियांचं विभाजन केलेलं आपल्याला दिसून येतं कारण क्रियांचं विभाजन जर केलं तर कामामध्ये एक स्पष्टपणा येतो आणि कार्यदिशा ही चांगल्या पद्धतीने आपल्याला ओळखता येते कार्य व्यवस्थितरित्या पूर्ण करता येतं त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची काम करण्याची योग्यता आता हेन्री फेल यांच्या मतानुसार त्यांनी योग्यता नसलेला कामगार आणि योग्यता असलेला कामगार यांचा अभ्यास करून योग्यता का गरजेची आहे याविषयी आपलं मत मांडलेलं आण आहे आणि सरते शेवटी त्यांनी कार्यक्षम व्यवस्थापकाचे गुण काय आहेत त्याला प्रशिक्षणाची गरज काय आहे याविषयी त्यांनी आपले मत मांडलेले आहे कारण कार्यक्षम व्यवस्थापक हा गुणहीन असू नये गुणसंपन्न असेल तरच तो कार्यक्षम होऊ शकतो कारण प्रत्येक वेळेस युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ शक्ती असं आपण जेव्हा म्हणतो तर याच अर्थाने अंगी असलेले जे काही अंगभूत गुण आहे त्या गुणांचा आधार घेऊन आणि किचकट असे कामं तो व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो म्हणून कार्यक्षम व्यवस्थापकाला आवश्यक असे शे गुण जे आहेत त्या गुणांची यादीसुद्धा डॉक्टर टेलरप्रमाणेच हेन्री फिऑल यांनी विषद केलेली आहे पण टेलर यांनी प्रशासकीय व्यवस्थापनाचा अभ्यास करत असताना हा साधारणपणे तळापासून केलेला आहे हेन्री फ्यॉल यांनी उच्च व्यवस्थापनापासून आपल्या अभ्यासाला सुरवात केलेली आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे टेलर यांचं कामकाज हे उत्पादन विभागामध्ये होतं उत्पादना विभाग उत्पादन विभागामध्ये कर्मचाऱ्यांना कोणती लायकी किंवा कोणते गुण आवश्यक असतात याविषयी त्यांनी त्रोटक स्वरूपात आपलं योगदान हे दिलेलं आहे पण डॉक्टर हेन्री फ्यॉल यांनी कर्मचारी काम करतात त्यांची योग्यता आणि त्याचबरोबर कार्यक्षम व्यवस्थापकाचे गुण कोणते आहेत याविषयी सविस्तर अशा पद्धतीने मुद्द्यांचा ओहापोह केलेला आपल्याला दिसतो व्यवस्थापकाचे प्रशिक्षण हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे कारण व्यवस्थापकाचं प्रशिक्षण जर नसेल तर तो गुंतागुंतीचे निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणून व्यवस्थापकाला प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल अशा पद्धतीने आपण आजच्या तासाला जो काही आपला सेशन अजेंडा किंवा जे मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत ते या पद्धतीने आपण पाहू शकतो आजच्या या सेशनची किंवा आजच्या या तासाची जी अभ्यासाची उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे साधारणपणे अशा स्वरूपात आपल्याला हा सेशन अजेंडा पूर्ण करायचा आहे हेनरी फ्यॉल यांचा परिचय करून देणे हेनरी फ्यॉल यांचे योगदान अभ्यासणे आधुनिक व्यवस्थापनाची कार्य तत्वे लक्षात घेणे औद्योगिक क्रियांचे विभाजन कर्मचाऱ्यांची योग्यता त्याचबरोबर व्यवस्थापकांचे गुण व्यवस्थापन प्रशिक्षण अभ्यासणे अशा पद्धतीने आपल्याला या उद्दिष्टांच्या आधारे आपल्याला हे सेशन किंवा या सेशनमधील जे काही मुद्दे आहेत त्यांचा सविस्तर अभ्यास करायचा आहे या उद्दिष्टांपैकी पहिलं उद्दिष्ट जे आहे हेनरी फेल यांचा परिचय करून देणे बघा आपण परिचय करून देत असताना या माणसाने किंवा विशिष्ट माणसाने आपलं योगदान कुठे कुठे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे याचा आपण उल्लेख करत असतो डॉक्टर हे टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये आपली भर घातली हेन्री फिऑल यांनी आधुनिक व्यवस्थापनशास्त्रामध्ये भर घातली आणि ही भर घातल्यानंतर त्यांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास जगविख्यात झाला आणि त्यांना जी पदवी देण्यात आलेली आहे समाजाकडनं ती म्हणजे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक अर्थात हे हेन्री फ्यॉल यांचा परिचय करून देत असताना त्यांचा जीवन कार्यकाल हा अठराशे एक्केचाळीस ते एकोणावीसशे पंचवीस अशा स्वरूपात आहे प्रशस प्रशासकांच्या व्यवस्थापकांच्या कार्यांचा मूलभूत उहापोह करणारा व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून हेन्री फेहॉल हे जगप्रसिद्ध आहे मी आपल्याला अगोदरच सांगितलं होतं की हेन्री फेहॉल यांनी व्यवस्थापनाच्या उच्च पातळीपासून आपल्या अभ्यासाला सुरुवात केली आणि म्हणूनच दुसऱ्या मुद्द्यामध्ये प्रशासकांच्या आणि व्यवस्थापकांच्या कार्यांचा मूलभूत ओहापोह त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो डॉक्टर हेन्री फेहॉल हे hey, एफ डब्ल्यू टेलर यांच्या कालखंडातील व त्यांच्याप्रमाणेच अभियंता व्यवस्थापक या पदावर त्यांनी कार्य केले आहे त्यांनी व्यवस्थापनाची तत्वे कार्य कार्यविभाजन किंवा क्रियाविभाजन प्रशिक्षण व्यवस्थापकाचे गुण यावर विशेष भर दिलेला आढळतो डॉक्टर एफ डब्ल्यू टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते तर हेन्री फ्यॉल यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक यालाच काही विचारवंतांच्या मते वेगवेगळी नावं दिलेली आहे त्यामध्ये प्रशासकीय व्यवस्थापनाचे जनक सामान्य प्रशासनाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते अर्थात या तिन्ही मानस सन्मानपत्रांचा अर्थ एकच आहे की आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हटल्यानंतर त्यांनी आधुनिकतेचा त्या ठिकाणी वारसा घेतलेला आपल्याला दिसून येतो प्रशासकीय व्यवस्थापनाचे जनक म्हणजेच त्यांनी व्यवस्थापनाचं उच्च पातळीवरनं अभ्यास केलेला आहे सामान्य प्रशासनाचे जनक म्हणून ओळखले का जाते कारण सामान्य प्रशासनामध्ये जनरल मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो तर अशा पद्धतीचं उच्च व्यवस्थापनापासून तर कनिष्ठपर्यंत त्यांनी तो अभ्यास केलेला दिसून येतो म्हणून सामान्य प्रशासनाचे जनक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल हेनरी फ्यॉल हे आधुनिक व्यवस्थापनाचे प्रणेते असल्यामुळे त्यांनी महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये व्यवस्थापन शिक्षण व प्रशिक्षणाची गरज स्पष्ट केलेली आहे आता हेन्री फिऑल हे जरी एका स्टील कंपनीमध्ये अभियंता या पदावर काम करत असले तरी त्यांनी व्यवस्थापन करताना नेमकं कशाची गरज आहे याविषयी चिंतन मनन आणि मंथन केल्यानंतर त्यांना जाणवलं की हा जो काही व्यवस्थापकीय अभ्यास आहे हा महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर त्याच्या शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची गरज आहे हे त्यांनी जाणीवपूर्वक स्पष्ट केलेलं आहे हेन्री फॉल आधुनिक व्यवस्थापनाचे जनक आहेत प्रशासकीय व्यवस्थापनाचे जनक आहे किंवा सामान्य प्रशासनाचे जनक आहेत हा जो सन्मान त्यांना मिळालेला खा, आहे हा त्यांनी व्यवस्थापन शास्त्र व्यवस्थापनशास्त्रामध्ये जे काही वैचारिक अशा पद्धतीची भर घातलेली आहे त्यामुळेच त्यांना हा एक बहुमान मिळालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल हेन्री फ्यॉल यांनी आपल्या अभ्यासामध्ये योगदान देत असताना ज्या ज्या मुद्द्यांवर भर दिलेला भर दिलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने व्यवस्थापनाची तत्वे की जी जगभर प्रसिद्ध आहेत अशी चौदा तत्त्वे आपल्याला लक्षात घ्यायची आहेत त्यानंतर व्यवस्थापनाची कार्य औद्योगिक क्रियांचे विभाजन व्यवस्थापकाचे गुण आणि त्याला आवश्यक असणारं प्रशिक्षण अशा पंच बाजूनी हेन्री फ्यॉल यांनी अभ्यास केलेला आहे आणि शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी आपलं योगदान हे दिलेलं आपल्याला आहे आकृतीच्या माध्यमातून आपल्याला ते ताबडतोब स्मरणात राहील या दृष्टिकोनातून पाच कोणी असलेले आहेत असं जी चांदणी आहे ही हेतुपुरस्कर पुरस्कार या ठिकाणी दिलेली आहे तेव्हा आपण सुद्धा अभ्यास करताना या आकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता या पाच प्रकारच्या योगदानामध्ये पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं जे योगदान आहे ते म्हणजे व्यवस्थापनाची तत्त्वे हेनरी फेअल यांनी व्यवस्थापनाची एकूण चौदा तत्त्व जगाला भेट दिलेली आहे काही लोकांच्या मतानुसार ही तत्व नसून चौदा रत्न आहेत अशा पद्धतीने उपमा दिली गेली आहे कारण या तत्वांचा आजही तितकाच उपयोग होतो जेव्हा हेन्री फ्यॉल हे प्रत्यक्ष करत होते म्हणजेच व्यवस्थापनाच्या तत्वांचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही आहे ही तत्व कोणती आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे पहिलं आहे श्रमविभागणीचं तत्व आता श्रमविभाजन म्हणजे काय एकच काम एका व्यक्तीने करण्यापेक्षा ते काम छोट्या छोट्या भागामध्ये विभागून प्रत्येक छोटा भाग एका व्यक्तीला जर काम करायला दिला तर त्या कामामध्ये त्याला स्किल प्राप्त होतं आणि कमी वेळामध्ये तो चांगल्या पद्धतीने दर्जेदा, काम करू शकतो आणि त्यामुळे वेळ आणि श्रम हे पण वाचतात आणि आपल्याला दर्जेदार दर्जेदार स्वरूपात कामसुद्धा केल्याचं समाधान मिळतं त्यानंतर शिस्तीचे तत्त्व आता शिस्त म्हणजे वळण आणि वळण म्हणजे धाक नाही कारण धाकाने माणसं चुका करतात पण शिस्तीने चुकांचं प्रमाण कमी होतं आणि चांगल्या पद्धतीने काम केलं जातं तिसरं तत्त्व आहे आदेशाची एक वाक्यता किंवा आदेशांच्या एक वाक्यता याचा अर्थ असा आहे की एका वरिष्ठाने एका कनिष्ठाला एका वेळेस एकच काम सांगणं याला आदेशाची एक वाक्यता असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो जर समजा आपण दोन वरिष्ठांनी एका कनिष्ठाला एका वेळेस एकच आदेश दिला तर दोघांच्या आदेशामध्ये भिन्नता येईल आणि समजा दोन वरिष्ठाने एका कनिष्ठाला एका वेळेस वेगळे दोन आदेश दिले तर तेव्हा सुद्धा कामामध्ये भिन्नता येईल आणि कोणाचं काम अगोदर करावं याविषयी गोंधळ कनिष्ठाच्या मनामध्ये निर्माण होतो हेनरी फिओलच्या मते असं आहे की एका वरिष्ठाने एका कनिष्ठाला एका वेळेस एकच आदेश दिला पाहिजे आणि ते जर केलं तर चांगल्या पद्धतीने कार्यपूर्ती होते कारण ज्याला आदेश दिलेला आहे त्याला समजतं आहे की नेमकं काय काम सांगितलेलं आहे आणि कोणी सांगितलेलं आहे आपल्याला केलेल्या कामाचा नंतर रिपोर्ट किंवा अहवाल हा कोणाला द्यायचा आहे याबद्दल त्याच्या मनात यत्किंचितही संदेह न राहिल्यामुळे आणि स्पष्टता आल्यामुळे काम अत्यंत अचूक पद्धतीने पूर्ण करता येतं म्हणून आदेशाच्या एकवाक्यता तत्वाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्याला आहे असं लक्षात येईल त्यानंतर अधिकार व जबाबदारी अधिकार आणि जबाबदारी ही ताराजूच्या दोन पारड्यांचं भूमिका बजावतात कारण संतुलन जर असेल तर काम व्यवस्थित होतं आणि संतुलन जर नसेल तर काम बिघडतं आणि म्हणून अधिकार एवढे द्यायचे आहेत की त्या संबंधित कर्मचाऱ्याला आपण जबाबदारी किती दिलेली आहे जर समजा जबाबदारी जास्त दिलेली आणि अधिकार कमी दिलेले आहेत तर तो, तो जबाबदारी पूर्ण करू शकणार नाही आणि अधिकार खूप दिलेले आणि जबाबदारी मात्र कमी दिलेली आहे तर अधिकाराचा गैरवापर होऊ शकतो आणि म्हणून इथे अधिकार आणि जबाबदारी यांचं संतुलन राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मत ठामपणे हेन्री फ्यॉल यांनी मांडलेलं आहे वेतन लाभाचे तत्त्व कर्मचारी काम करतात त्यांना आपलं जीवनमान टिकवता येईल इतपत वेतन त्यांना दिलं पाहिजे जर समजा ते वेतन त्यांच्या गरजापूर्तीसाठी अपुरं ठरलं तर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या कामकाजावर होतो म्हणून फेवाल यांनी सांगितलं आहे की त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांचं राहणीमान व्यवस्थित राहावं आणि त्यांना आपलं जीवनमान चांगल्या पद्धतीने हो, यावं यावं अशा स्वरूपात वेतन लाभा वेतन लाभ हा त्यांना देण्यात आला पाहिजे त्यानंतर सेवा शाश्वती सेवा शाश्वती आणि कामाच्या दर्जाचा अत्यंत जवळचा संबंध आहे कारण सेवा शाश्वती नसलेला कर्मचारी त्याच्या डोक्यावर कायमच आपल्या अस्तित्वाची आणि सेवा शाश्वतीची तलवार टांगलेली असते कधीही तलवार घात करेल हे सांगता येत नाही आणि म्हणून सेवा शाश्वती देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं हेन्री फ्यॉल यांनी सांगितलेलं आहे कारण सेवा शाश्वती दिल्यानंतर तो आ, बहुतेक आ, सत्तर टक्के आपल्या चिंतातून मुक्त होतो आणि आपलं सर्वस्व जे आहे ते कामासाठी वापरतो आणि त्यामुळे कामाचा दर्जा सुधारतो कामाची त्या ठिकाणी वेळ जी आहे त्या वेळेत काम पूर्ण तो करतो आणि हे सगळं करत असताना त्याला सगळ्यात जास्त आ, ज्याला आपल्याला महत्त्व देता येईल त्याला कामाचं समाधान मिळतं आणि हे समाधान प्राप्त झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जी चमक येते ही चमक ही अनुभवण्याजोगी असते ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर पुढाकाराचं तत्त्व पुढाकार याचा अर्थ आपल्याला विशिष्ट काम दिल्यानंतर त्या कामामध्ये आपण स्वतःला झोकून देणं आणि कार्यपूर्ती करून घेणं असा त्याचा अर्थ आहे त्यानंतर व्यवस्थापनाच्या तत्वांमध्ये जो काही आठवा मुद्दा आहे तो म्हणजे एकी हेच बळ किंवा सांघिक कार्य आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण एकटं काम करतो आणि सगळं काम मिस करतो असं जेव्हा आपण म्हणू ना तेव्हा मोठं कार्य करण्यासाठी तुमचं हे एक एकट्याचं बळ उपयोगी पडणार नाही मोठं कार्य करण्यासाठी तुम्हाला सांघिक कार्यच करावं लागेल किंवा एकी हे बळ हे समजून घ्यावं लागेल कारण जेव्हा चिमण्यांना मारण्यासाठी शिकारी येतो आणि तो शिकारी जेव्हा जाळं फेकतो तेव्हा संपूर्ण चिमण्या त्या जाळ्यामध्ये अटकतात आणि जो थवा असतो तो थवा हा निष्प्रप होऊन जातो त्यावेळेस प्रतिकात्मक सांगायचं जर झालं तर त्यातली एक चिमणी आपल्या इतर चिमण्यांना सांगते की जगणं आणि मरणं हे निर्णयावर अवलंबित आहे आणि एकीच्या प्रयत्नावर अवलंबित आहे आपण जर सगळ्यांनी एकी केली आणि सगळ्यांनी पंख एकाच वेळेस जर हलवले तर आपण सगळ्यांची जीव वाचवू शकतो आणि म्हणून एकी हे बळ या प्रतिकात्मक उदाहरणातनं आपल्याला लक्षात घेता येईल की जेव्हा आपण पुराणात पण जाऊ शकतो समुद्रमंथन जेव्हा झालं त्यावेळेस जो पर्वत आहे तो हलवण्यासाठी तुम्हाला देवांचं आणि दैत्यांचं सहकार्य हे घ्यावं लागलं तेव्हा ही ती रत्न बाहेर आली म्हणजे पुराण पुरातन, पुरातन काळातसुद्धा हेनरी फेवल यांनी जे तत्वज्ञान मांडलेलं आहे ते तेव्हा सुद्धा होतं आणि आतासुद्धा आहे आणि पुढेसुद्धा राहणार असं आपल्याला सांगता येईल थोडक्यात एकी हे बळ या तत्वाचा आपण सांघिक कामामध्ये जाणीवपूर्वक विचार जर केला तर मोठं कार्यसुद्धा आपण सहजपणे पूर्ण करू शकतो असा त्याचा अर्थ आहे त्यानंतर अधिकार प्रदान अधिकार प्रदान याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की वरिष्ठाकडे असलेले जे काही अधिकार आहे त्या अधिकारापैकी काही अधिकार आपल्या कनिष्ठांना देऊ करणे त्या कनिष्ठाने त्यापैकी काही अधिकार आपल्या कनिष्ठाला देणं अशा पद्धतीने जे काही अधिकार साखळी आलेली असते या अधिकार साखळीच्या माध्यमातनं ते अधिकार पुढच्या व्यक्तीला प्रदान करत करत जर आपण कार्यपूर्ती केली तर चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं नव्हे चांगल्या पद्धतीनेच काम होईल कारण हे तत्त्व आहे या तत्वाप्रमाणे जर आपण चाललं त्याचा विचार जर केला तर आपल्याला निश्चितच चांगली फलश्रुती मिळू शकते त्यानंतर मार्गदर्शनातील एक वाक्यता जसं आदेशाची एक वाक्यता आहे तशीच मार्गदर्शनातील एक वाक्यता पण महत्त्वाची आहे कारण एका वरिष्ठाने एका कनिष्ठाला एक काम सांगितल्यानंतर आणि ते काम कसं करायचं हे सांगितल्यानंतर दुसऱ्या वरिष्ठाने त्याला जर पुन्हा काही मार्गदर्शन त्या कामासंदर्भात केलं तर त्याच्या मनामध्ये गोंधळ होतो आणि काम एकाने सांगितलं त्याप्रमाणे करायचं की दुसऱ्याने सांगितलं त्याप्रमाणे करायचं आणि हा गोंधळ त्याच्या वेळेच्या अपव्याला कारणीभूत ठरत असतो आणि म्हणून व्यवस्थापकाने हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक कनिष्ठाला एक वरिष्ठ असला पाहिजे आणि या वरिष्ठाने आपलं मार्गदर्शन करत असताना एक वाक्यता साधली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे अधिकार साखळी अधिकार साखळी याचा अर्थ असा आहे की संघटनेमध्ये वरिष्ठ पदावरनं तर खालच्या पदापर्यंत जे काही रँक होल्डर असतात अधिकारी असतात या अधिकाऱ्यांना अधिकार आणि जबाबदारी देऊन त्यांची एक साखळी तयार केलेली असते आणि या साखळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यपूर्ती होत असते त्यानंतर व्यवस्था व्यवस्था याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वस्तूला प्रत्येक यंत्राला विशिष्ट जागा देणे आणि ही जागा दिल्यानंतर यंत्र आणि वस्तू या निर्जीव आहेत त्या योग्य ठिकाणी राहतील पण व्यक्तींना मात्र मनामध्ये गोंधळ होऊ शकतो आणि हा गोंधळ होऊ नये म्हणून त्यांना त्यांच्या कामाचं ठिकाण हे व्यवस्थितरित्या जर निश्चित करून दिलं तर चांगल्या पद्धतीने ते वेळेचा अपव्यय वे न करता आपल्या कामाच्या ठिकाणी जातील आणि चांगल्या पद्धतीने काम करू शकतील आणि म्हणून व्यवस्था हे तत्त्वसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला लक्षात घेता येईल त्यानंतर समानतेचे तत्त्व ज्याला आपण इक्विटी असं म्हणू संघटनेतील व्यक्तींना समानतेच्या तत्वाने हा माझा जवळचा तो माझ्या लांबचा हा माझ्या नात्यातला तो माझ्या माझ्या नात्यातला नाही अशा पद्धतीचा भेदभाव करण्याऐवजी व्यक्ती म्हणून आणि संघटनेत काम करणारा एक सहकारी म्हणून त्याला जर वागवलं अर्थात हे वागवत असताना गैरअर्थ घ्यायचा नाही त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला काम देणं आणि त्याच्याकडनं ते काम करून घेणं हा समानतेचा एक अर्क आहे असं आपल्याला सांगता येईल म्हणजे भेदभावनाची भेदभावाची भावना मनात न ठेवता एक शास्त्रोक्त पद्धतीने कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेणं त्याच्या योग्यतेचा त्या ठिकाणी विचार करणं त्याची एकंदर मानसिकता विचारात घेणं आणि त्या पद्धतीने त्याच्याकडनं काम करून घेणं असा या तत्वाचा अर्थ आपल्याला लक्षात घेता येईल व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेच्या इतिहास प्राधान्य आता बघा या तत्वामध्ये हेनरी फेल यांना असं म्हणायचं आहे की संघटना मोठी आहे व्यक्तींचा समुदाय जेव्हा होतो तेव्हा अधिकार आणि जबाबदारीच्या माध्यमातनं या सगळ्या व्यक्ती बांधल्या जातात आणि एक संघटन तयार होतं संघटन टिकलं तर व्यक्ती टिकेल आणि म्हणून व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेच्या हितास अधिक प्राधान्य दिलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे केवळ एका व्यक्तीच्या हितासाठी संपूर्ण संघटनेला वेठीच धरणं हे काही योग्य नाही असं स्पष्ट मत हेन्री फिऑल यांनी आपल्या योगदानामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापनाची तत्व खूप आणि खूपच महत्त्वाचे आहेत आपण स्वतःचं काम करत असतानासुद्धा आपण या तत्वांचा जर अंगीकार केला तर आपल्याला निश्चितच असा अनुभव येईल की जे काही आपण शिकतो आहोत ते प्रत्यक्षात घडतं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला फळ प्राप्त होत आहे व्यवस्थापनाच्या तत्वन्या, तत्वज्ञाना तत्त्वज्ञान किंवा तत्त्व लक्षात घेतल्यानंतर व्यवस्थापनाची कार्य हा ही बाजू देखील आपल्याला योगदानाच्या दृष्टीने लक्षात घेणं गरजेचं आहे मग हेनरी फेल यांनी व्यवस्थापनाची जी काही कार्य सांगितलेली आहे ती कार्य नेमकी कोणती तर साधारणपणे पूर्व नियोजन किंवा पूर्वानुमान आणि नियोजन संघटन आदेश समन्वय नियंत्रण अशा पद्धतीचं पाच प्रकारे वर्गीकरण आपल्याला दिसून येतं आता पूर्वानुमान आणि नियोजन हे एकमेकाशी निगडित अशी कार्य आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांना स्वतंत्र ॲरो देण्याऐवजी त्यांना एकत्रित आपण लक्षात घेणार आहोत कारण पूर्वानुमानाशिवाय नियोजन नसतं आणि नियोजनाशिवाय आपल्याला पूर्वानुमान करता येत नाही कारण तुम्हाला भविष्याचा वेध घ्यायचा आहे म्हणजे पूर्वानुमान करायचं आहे तर तुम्हाला सुद्धा नियोजन करावं लागतं आणि एकदा का पूर्वानुमान केलं तुम्ही की के त्याच्या आधारी आपल्याला भविष्यात नेमकं काय करायचं याचं पुढचं नियोजन आपल्याला नियो करता येऊ शकतं म्हणजे हे दोन्ही कार्य इंटर डिपेंडंट किंवा एकमेकावर नि अवलंबित आहेत किंवा संबंधित आहेत असं आपल्याला सांगता येईल त्यानंतर संघटन संघटन हे एक प्रकारचं मॅकॅनिझम आहे एक प्रकारचं एक रचना आहे की त्या रचनेमध्ये किंवा त्या रचनेच्या आधारे आपण कार्यपूर्ती करून घेऊ शकतो कारण संघटनेमध्ये व्यक्ती आणि वस्तू किंवा यंत्र यांना विशिष्ट जागा दिली जाते आणि व्यक्तींना अधिकार आणि जबाबदारीच्या माध्यमातून एक अधिकार साखळीच्या माध्यमातून संघटित केलं जातं आणि त्यांना कार्य वाटप केल्यानंतर ते कार्य एक संत गतीने व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे पूर्ण होतं असं आपल्याला लक्षात येईल म्हणून संघटन हे एक प्रकारचं मॅकॅनिझम किंवा रचना आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे संघटन याचा अर्थ व्यक्तींना एकत्र आणणे आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं आणि काम करून घेत असताना जी साधनं आहे त्यांचा वापर करून घेणं असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर आदेश आदेश हे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आदेश देत असताना तो चांगल्या पद्धतीने आदेश शास्त्रोक्त पद्धतीने दिला गेला तर कार्यातील चुका कमी होतात आणि आदेश जर चुकीचा दिला गेला तर काम करत असताना चांगल्या पद्धतीने काम होत असतानासुद्धा त्याच्यामध्ये अडचणी येतात आणि म्हणून स्पष्टता येण्यासाठी आदेशसुद्धा स्पष्ट असला पाहिजे त्यानंतर समन्वय समन्वय म्हणजे नेमकं काय एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीच्या कामाशी संबंध जोडणे एका विभागाचा दुसऱ्या विभागाच्या कामाशी संबंध जोडणे हा संबंध जोडण्याचा किंवा सांधण्याची जी क्रिया आहे त्याला समन्वय असं म्हटलेलं आहे आणि आज समन्वय कुठे नाही आणि समन्वय जिथं नाही तिथं कार्यपूर्ती व्यवस्थितरित्या होत नाही आणि म्हणून कार्यपूर्ती व्यवस्थित होण्यासाठी समन्वय अत्यंत गरजेचा आहे आपले शार शरीराचं उदाहरणच जर आपण घेतलं तर अनेक जे काही आपले अवयव आहेत या अवयवांना व्यवस्थितरित्या निसर्गाने सांजोड केल्यामुळे आपण आपलं प्रत्येक कार्य चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतो पण जर समजा निसर्गाच्या कोपामुळे जर आपल्या अवयवांमध्ये जर समन्वय साधला गेला नाही तर आपल्याला दैनंदिन कार्यकृतीसुद्धा व्यवस्थितरित्या करता येत नाही असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल आणि म्हणून समन्वय हा व्यक्तिगत दृष्टिकोनातून जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो सांघिक दृष्टिकोनातून किंवा औद्योगिक दृष्टिकोनातून किंवा व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर नियंत्रण नियंत्रण म्हणजे मी आपल्याला सांगितलं आहे नियंत्रण म्हणजे शिस्त आणि शिस्त म्हणजे धाक नाही नियंत्रण जर नसेल तर कार्य व्यवस्थित पूर्ण होणार नाही अगदी साधं बोलायचं झालं तर तुमच्या गाडीला ब्रेक जर नसेल तर ॲक्सिडेंट ठरलेलाच असतो आणि म्हणून तो जो काही वेग आहे गाडीचा तो नियंत्रित करण्यासाठी ब्रेक असावा लागतो संघटनेमध्ये सुद्धा कार्यपूर्ती होत असताना काही असंतुष्ट घटक हे असतातच त्यांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनामध्ये नियंत्रणाची क्षमता असणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी एक वेगळी यंत्रणा निर्माण केलेली असली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे नियंत्रण हे अनेक विभागामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर होत असतो असं आपल्याला लक्षात घेता येईल विद्यार्थी मित्रांनो हेन्री फेऑल यांनी आपल्या योगदानामध्ये जो काही तिसरा योगदानाचा भाग दिलेला आहे तो म्हणजे औद्योगिक क्रियांचे विभाजन आणि कर्मचाऱ्यांची योग्यता यामध्ये औद्योगिक क्रियांचे विभाजन करत असताना हेन्री फ्यॉल यांनी तांत्रिक क्रिया वाणिज्यविषयक क्रिया वित्तीय क्रिया सुरक्षाविषयक क्रिया हिशोबविषयक क्रिया आणि व्यवस्थापकीय क्रिया अशा स्वरूपात या क्रियांचं वर्गीकरण केलेलं आहे आता हे वर्गीकरण करण्यामागे त्यांचा उद्देश काय कारण क्रियांचं वर्गीकरण जर केलं तर प्रत्येक क्रियाची एक स्पष्ट कल्पना येते आणि स्पष्ट कल्पना जिथे असते तिथे चुका कमी होतात आणि चांगल्या पद्धतीने कार्यपूर्ती होते ही गोष्ट लक्षात घ्या बघा ह्या तांत्रिक क्रियामध्ये जे काही उत्पादन विभागामध्ये काम करणारे लोकं असतात किंवा तांत्रिक स्वरूपाचं काम करणारे लोक असतात त्यांना या तांत्रिक क्रिया कराव्या लागतात वाणिज्यविषयक विभागामध्ये ज्या क्रिया असतात त्याला आपण कमर्शियल ॲक्टिव्हिटीज असं म्हणतो फायनान्स डिपार्टमेंटमध्ये किंवा वित्तीय विभागामध्ये वित्तीय क्रिया सुरक्षाविषयक क्रिया सिक्युरिटी जे डिपार्टमेंट असेल हिशोबविषयक क्रिया अकाउंटिंग ॲक्टिव्हिटीज अशा व्यवस्थापकीय क्रिया मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज अशा क्रियांचं वर्गीकरण केल्यामुळे या क्रियापूर्तीसाठी ठराविक स्टाफ असतो आणि तो स्टाफ क्रियांचं विभाजन केल्यामुळे चांगल्या पद्धतीने काम करतो एकंदर आपण हेन्री फ्यॉल यांनी श्रमविभाजनाचं तत्त्व जे दिलेलं आहे त्याचा अंगीकार या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो एकूण ज्या क्रिया आहेत त्या विभाजन करायच्या आणि प्रत्येक क्रिया विशिष्ट समुदायाकडे द्यायच्या आणि मग तो समुदाय त्या क्रिया पूर्ण करू शकतो तर अशा पद्धतीने औद्योगिक क्रियांची विभाजन हेनरी फेअल यांनी अशा स्वरूपात केलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांची योग्यता ही लक्षात घेतलेली आहे अर्थात कर्मचाऱ्यांची योग्यता लक्षात घेत असताना कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांमध्ये तांत्रिक योग्यता तर व्यवस्थापकात व्यवस्थापकीय योग्यता असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे आपण जे चित्र पाहत आहेत त्या चित्रामध्ये आपल्याला ल सहजपणे लक्षात येईल आणि लक्षात राहीलसुद्धा की नेमकं कर्मचाऱ्यांची योग्यता लक्षात घेत असताना हेन्री फलच्या मनामध्ये नेमकं काय विचार होते कामगारांना तांत्रिक योग्यता जास्त गरजेची असते कारण त्यांना मशीनबरोबर काम करायचं आहे म्हणून मशीन बिघडलं तर नेमकं का बिघडलं याविषयीचं ज्ञान त्याला असलं पाहिजे त्याच्यामध्ये तांत्रिक योग्यता असली पाहिजे मात्र कामगाराच्या बाबतीत असं आहे तर व्यवस्थापकाच्या बाबतीत काय तर व्यवस्थापकाच्या बाबतीमध्ये त्याला व्यवस्थापकीय योग्यता असली पाहिजे म्हणजे काम करत असताना जर समजा अचानक एखादा व्यवस्थापकीय प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नेमकं काय करायचं याची क्षमता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे तेव्हा कामगारामध्ये तांत्रिक योजना जास्त असावी म्हणून इथे तांत्रिक योजनेचा जो काही सर्कल आहे तो जास्त व्याप्त आहे मात्र व्यवस्थापकाच्या बाबतीमध्ये व्यवस्थापकीय योग्यतेचा जो सर्कल आहे तो व्याप्त आहे हे सहजपणे लक्षात राहावं आणि आपल्याला समजावं म्हणून अशा पद्धतीने आपल्याला या आकृतीचा उपयोग करता येईल विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापकांचे गुण हा सुद्धा मुद्दा हेनरी फ्यॉल यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सहज समजेल अशा स्वरूपात मांडलेला आहे व्यवस्थापकांचे गुण कोणते आहेत आणि या गुणांमुळे नेमकं काय होतं ते का गरजेचे आहेत हे या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल आकृतीमध्ये गुणांचे प्रकार हे साधारणपणे सहा भागामध्ये विभागलेले आपल्याला दिसून येतात त्यामध्ये शारीरिक गुणवत्ता शारीरिक गुणवत्तेमध्ये अनेक गुण समाविष्ट होतात त्यामध्ये सदृढता त्यानंतर आ, सक्षम असं बल आरोग्य अशा पद्धतीचे जे काही शारीरिक शरीराशी संबंधित गुण आहेत ते त्यांचा विचार शारीरिक गुणवत्तेमध्ये केला जातो मानसिक गुणवत्तेमध्ये तत्पर निर्णय घेणं शास्त्रोक्त निर्णय घेणं क कामगारांची मानसिकता समजून घेणं किंवा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणं हे सगळे जे काही गुण आहेत हे मानसिकतेशी निगडित आहे आणि म्हणून या सगळ्यांचा संशय म्हणून मानसिक गुणवत्ता या ठिकाणी लक्षात घेतली जाते नैतिक गुणवत्ता आपण कशा पद्धतीने वागावं वा। कारण जेव्हा आपण संघटनेमध्ये काम करतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला आपले सहकारी असतात त्या सहकाऱ्यांमध्ये काही जेंडरवाईज जर लक्षात घ्यायचं झालं तर काही लेडीज असतात काही जेंट्स असतात किंवा स्त्री पुरुष असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कसं वागावं समाजाने आपल्याला शिकवण दिलेली आहे काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे तर ती नैतिकता जपली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो या या आहे या कंपनीच्या अस्तित्वाला या कंपनीच्या नावलौकिकाला कुठे बाधा पोचणार नाही अशी नीतिमत्ता जोपासलेली व्यक्ती गरजेची आहे आणि म्हणून नैतिक गुणवत्ता ही संबंधित व्यवस्थापक व्यवस्थापकामध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत हा जो व्यवस्थापक आहे हा व्यवस्थापक चांगल्या पद्धतीने शिक्षित असला पाहिजे त्याने चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे तो एम बी ए असला पाहिजे मॅनेजमेंटची जे मॅनेजमेंटच्या किंवा व्यवस्थापनाच्या पदव्या त्याच्याकडे असणं गरजेचं आहे हे सगळं जर असेल तर तो चांगल्या पद्धतीने आपला कार्यभार उचलू शकतो आणि तो कार्यभार पूर्णत्वास नेऊ शकतो किंवा पूर्ण करू शकतो तांत्रिक गुणवत्ता काम करताना कर्मचारी काही वेळेस शंका उपस्थित करतात की साहेब या कार्यपूर्ती करत असताना अशा अशा अडचणी येतात जर समजा व्यवस्थापकाकडे कर, कर, तांत्रिक गुणवत्ता असेल तर या अडचणी तो सहजपणे दूर दूर करू शकतो आणि वेळेचा अपव्यय न होता कामातील जो अडसर आहे तो दूर करून जो व्यत्यय आहे तो दूर करून आणि काम पूर्वच स्थितीला आणून आणि व्यवस्थितरित्या कर्मचाऱ्यांकडनं पूर्ण करू शकतो आणि म्हणून तांत्रिक गुणवत्तासुद्धा त्याच्याकडे असणं गरजेचं आहे अनुभव संपन्नता आता अनुभव संपन्नता याचा अर्थ असा आहे की व्यवस्थापकाला चांगल्यापैकी अनुभव असणं गरजेचं आहे अर्थात कुठे काम केल्याशिवाय अनुभव मिळतो का नाही आणि म्हणून व्यवस्थापक व्यवस्थापक पदावर येण्यापूर्वी त्याने व्यवस्थापकाच्या हाताखाली काम केलं असेल तर काम कसं करायचं काय नाही तर अशा स्वरूपामध्ये त्यांनी जो अनुभव मिळवलेला असतो त्या अनुभवाच्या जोरावर त्याचं प्रमोशन व्यवस्थापकाच्या जा जागेवर होतं परंतु व्यवस्थापकाच्या जा जागेवर प्रमोशन किंवा बढती मिळाल्यानंतर त्याला मागचा जो काही अनुभव आहे त्याचा कार्यपूर्तीतील तो या ठिकाणी उपयोगी पडतो आणि म्हणून अनुभव संपन्नता हा गुणसुद्धा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापन शास्त्रामध्ये हेनरी फ्यॉल यांनी अशा पद्धतीने फार मोलाची भर घातलेली आहे वैचारिक तेमध्ये किंवा व्यवस्थापन विचारामध्ये तेव्हा भरीचा जो काही पुढचा टप्पा आहे तो म्हणजे व्यवस्थापन प्रशिक्षण अभ्यासने प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे असं हेन्री फ्यॉल यांचं मत होतं हेन्री फिऑल यांचे प्रशिक्षणाबाबतचे मत किंवा विश्वास प्रशिक्षणाचं महत्त्व सुचवतो आणि हे स्पष्ट होण्यासाठी खालील मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतात प्रशिक्षणामुळे व्यवस्थापक आपली कामे दर्जेदारपणे करतो आता प्रशिक्षण असेल तर चुका कमी होतात आणि चुका कमी झाल्या की दर्जेदार काम होणं साहजिकच असतं आणि म्हणून हे सरळ कॅल्क्युलेशन आहे किंवा समीकरण आहे की प्रशिक्षण ज्याच्याकडे आहे तो दर्जेदार काम करणार त्यानंतर व्यवस्थापकाला संभाव्य चुकांची जाणीव होते बघा पूर्वानुमान नियोजन वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अंगी बांधवल्यात तर संभाव्य काय चुका होऊ शकतात याची जाणीव आपल्याला अगोदरच होते आणि चुकांची जाणीव अगोदर जर झाली तर आपल्याला चुका कमी करता येतात किंवा चुका या समूळ नष्टच देखील करता येऊ शकतात आणि मग संभाव्य चुका प्रत्यक्षात येण्याआधीच आपण त्या निर्मूलित जर केल्या तर होणारं जे संघटनेला नुकसान आहे त्या नुकसानीपासून आपण संघटनेला टाळू शकतो त्यानंतर तो वेळेचा अपव्यय टाळू शकतो बघा जर समजा चुकांचा आगाऊ अंदाज घेतला तर चूक घडल्यानंतर जो वेळ वाया जातो जो अपव्यय होतो तो अपव्यय टाळला जाऊ शकतो आणि म्हणून एक मुद्दा दुसऱ्या मुद्द्याशी निगडीत आहे याची कल्पनासुद्धा आपल्याला या निमित्ताने येऊ शकते त्याचा आत्मविश्वास वाढतो प्रशिक्षण जर असेल तर तो कर्मचारी असो किंवा व्यवस्थापक असो प्रशिक्षणामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे आत्मविश्वास वाढतो आणि प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय तर जे काही तुम्ही शिक्षण घेतलेलं असतं हे शिक्षण प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्यासाठी तुम्हाला जे काही ॲडिशनल शिक्षण घ्यावं लागतं त्यालाच प्रशिक्षण असं म्हटलेलं आहे प्रशिक्षणामुळे त्याच्या आंतरिक गुणांना उजाळा मिळतो प्रशिक्षण जर तुम्ही घेतलेलं असेल तर तुमच्यामध्ये जे सुप्त गुण असतात या सुप्त गुणांना त्या ठिकाणी चालना मिळते आणि हे गुण तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने त्याचा जीवनामध्ये वापर करू शकतात आणि म्हणून प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला सांगता येईल तो चांगल्या रीतीने कामे करून घेण्याची क्षमता वाढवितो आता व्यवस्थापन म्हणजे काय तर इतरांकडनं इतरांसमवेत काम करून घेण्याची कला ते शास्त्र आहे असं आपल्याला लक्षात घेता येईल कारण काही तज्ज्ञांच्या मते व्यवस्थापन ही एक कला आहे व्यवस्थापन ही एक शास्त्र आहे आणि काहींच्या मते व्यवस्थापन हा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतो आहे म्हणजे हे तिन्ही घटक व्यवस्थापनामध्ये आहेत आणि असं असल्यामुळे व्यवस्थापकाला चांगल्या पद्धतीने काम करून घेण्याची क्षमता त्याला वाढवता येणं ही काळाची गरज आहे आणि ती वाढवण्यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे असा हेनरी फिऑल यांचा दावा आहे प्रशिक्षणाविषयी हेनरी फिऑल यांचा ठाम विश्वास असल्याने त्यांनी पॅरिसमध्ये uh, uh, व्यवस्थापकांना प्रशिक्षण देण्याकरिता प्रशासकीय अन अध्ययन केंद्र अर्थात सेंटर फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडी या नावाने सुरू केलेलं आपल्याला लक्षात येतं आणि मग हा व्यवस्थापन तज्ज्ञ भविष्यामध्ये व्यवस्थापनाविषयी uh, कित विकास व्हावा मनामध्ये ही भावना बाळगून त्याने आपल्या विचार uh, विचार गुंथा गुंथा जी काही भर द्यायला पाहिजे होती ही भर चांगल्या पद्धतीने दिलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि साधारणपणे हेनरी फ्यॉल यांनी जे काही आपल्याला योगदान दिलेलं आहे आणि ज्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे सवा सरावासाठी आपल्याला प्रश्न लक्षात घ्यायला काही हरकत नाही तर पहिला प्रश्न जो आहे तो अशा स्वरूपाचा आहे की हेन्री फेऑल हे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक आहेत याबद्दल आपण सहमत आहात का सहमत असल्यास सविस्तर स्पष्ट करा आता आत्तापर्यंत हेन्री फेऑल यांनी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये किंवा विचारांमध्ये जी काही मोठी भर घातलेली आहे त्याच्यामुळेच त्यांना बहुमान मिळालेला आहे की ते आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचे जनक आहेत मग आपण सहमत असायला काय हरकत आहे पण केवळ तुम्ही हो म्हणून चालणार नाही तर सहमत असल्यास त्याचं सविस्तर स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे तर हे चिंतन मनन व्हावं या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक दोन असा आहे की त्यांनी जी काही भर घातलेली आहे त्याचाच उल्लेख आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये करायचा आहे हेन्री फ्यॉल प्रणित व्यवस्थापनाचे तत्त्व कार्य व व्यवस्थापकाच्या अंगी असलेले आवश्यक गुण सविस्तर स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो या दोन प्रश्नांचा तुम्ही सांगोपांग विचार केला आणि त्याचा ओह अपोह जर केला चिंतन मनन जर केलं तर या चिंतनातून आपल्याला नक्की हे लक्षात राहील की हेन्री फॉल ही जी काही व्यक्ती आहे ही व्यक्ती साधी व्यक्ती नसून व्यवस्थापन क्षेत्रातील अत्यंत माननीय अशा स्वरूपाची व्यक्ती आहे याची जाणीव आपल्याला नक्कीच होईल कारण जगविख्यात असे हे हेन्ट्री फिओल आहे की ज्यांनी हे जी काही भर घातलेली आहे व्यवस्थापन तत्त्वज्ञानामध्ये किंवा व्यवस्थापन अभ्यासामध्ये व्यवस्थापन विचारांमध्ये तर ही आ, हे त्यांचं योगदान आपण कधीही विसरू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो आपण आज जे काही शिकलो आहे त्याचा सारांश लक्षात राहणं किंवा लक्षात घेणं गरजेचं आहे आज आपण हेनरी फेल हे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक आहेत कारण त्यांनी व्यवस्थापन विचारांमध्ये मोलाची भर घातली याचा विचार केला त्यांनी व्यवस्थापनाची तत्व चौदा तत्व मांडली की ज्या तत्वांना समाजाने चौदा रत्न म्हणून मान्यता दिलेली आहे स्वीकारलेलं आहे ती तत्व कालही उपयोगी होती आजही उपयोगी आहेत आणि उद्यासुद्धा उपयोगी पडणार आहे म्हणून या चौदा तत्वांना प्राधान्याने आपण विचारात घेणं गरजेचं आहे त्यांनी व्यवस्थापनाच्या कार्याविषयी विचार मांडलेले आहेत कार्यविभाजन किंवा त्यांनी जे काही मांडलेली कार्य आहेत त्याचा विचार आपण केलेला आहे त्यानंतर त्यांनी एकूण क्रिया ज्या आहेत त्यांचं औद्योगिक क्रियांच्या माध्यमातून विभाजन केलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांची योग्यता जी आहे याविषयी मत मांडलं आहे त्याचबरोबर त्यांनी व्यवस्थापकाचे गुण आणि त्याच्या प्रशिक्षणाची आवश्यकता ही स्पष्ट केलेली आहे तर अशा पद्धतीने हेन्री फेऑॉल यांनी व्यवस्थापनशास्त्रामध्ये जी काही भर घातलेली आहे याचा आपण वहापोह हो या सेशनमध्ये केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण हेन्री फेऑॉल यांनी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये जी काही भर टाकलेली आहे विचारांची त्याचा विचार केल्यानंतर आगामी सत्रामध्ये आपल्याला ज्या तज्ज्ञाने आपली भर वैचारिक भर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये टाकलेली आहे असा पुढचा जो काही व्यवस्थापन तज्ज्ञ आहे की ज्यांचं नाव पीटर ड्रकर आहे अर्थात पीटर एफ ड्रकर यांचा जीवनपरिचय लक्षात आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर पीटर ड्रकर यांचे व्यवस्थापन विकासातील योगदानाचे स्वरूप आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि पीटर डकर यांनी उद्दिष्टाधीन व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे अधिकारांचे विकेंद्रीकरण ग्राहक निर्मितीसाठी प्रयत्न संघटनेतील योग्य वातावरणाची निर्मिती कल्पकतेचे महत्त्व यशस्वी व्यवस्थापकाची कार्य करण्याची पद्धत या विशेष मुद्द्यांवर आपल्याला त्यांनी घातलेल्या भरीचा विचार करायचा आहे पीटर एफ ड्रकर हे सुद्धा एफ डब्ल्यू टेलर हेन्री फिऑल यांच्याच तोलामुलाचे असे व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत त्यांचा आपण पुढील सत्रामध्ये अधिक त्यांनी घातलेल्या भरीचा उहापोह करणार आहोत आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबतो आहोत आपल्या सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी पुनश्च एकदा अभिनंदन करतो की तुम्ही या सत्राचा लाभ घेतला आणि जीवनामध्ये अशा सत्राचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे धन्यवाद